सोलापूर जिल्हा कारागृहात रामचंद्र प्रतिष्ठान मुंबई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तीपर निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलं. यावेळी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांनी देशासाठी केलेल्या त्याग समर्पण ध्यानात ठेवत महिला आणि पुरुष बंदिवान स्पर्धकांनी शिक्षेनंतरच्या उर्वरित आयुष्यात समाज आणि देशहिताचा निर्धार व्यक्त केला. कारागृहाचे अधीक्षक हरिभाऊ मिंड, तुरुंग अधिकारी प्रतीप कुमार बाबर, सोलापूरचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅडव्होकेट अभिजित देवधर, रामचंद्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष अशोक शिंदे आणि युवा कार्यकर्ते आदित्य देवधर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी स्पर्धकांनी देखील आपले विचार व्यक्त केले. कारागृहातील कर्मचारी वर्गानेही या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. कारागृहात आल्यानंतर खचून जाऊ नका, चांगला विचार मनात ठेवा, शिक्षा भोगल्यावर परत समाजात गेल्यावर चांगलं काम करा, लोकांचा आदर प्राप्त करा, असं अधीक्षक हरिभाऊ मिंड यांनी सांगितलं. तुरुंगाधिकारी प्रदीप कुमार बाबर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आदित्य देवधर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.